कचरा वेचण्याचं काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाचा दगडानं ठेचून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का इथे घडली आहे. 13 वर्षीय याकूब जोसेफ कांबळे राहणारा राजीवनगर रेल्वे स्टेशन परिसर असं मृत झालेल्या मुलाचं नाव आहे. हा रेल्वे स्टेशन परिसरात कचरा वेचण्याचं काम करत असे. ही घटना 10 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का परिसरातील झुडपात याकूबचा मृतदेह दगडानं निर्घृणपणे ठेचून खून करण्यात आलेल्या अवस्थेत पडला असल्याचं हमालांनी पाहिलं आणि त्यांनी तात्काळ याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. दरम्यान याकूब हा सोमवारी रात्री घरी जेवण करून नेहमीप्रमाणे बाहेर गेला होता. तो रात्री घरी परत आला नाही, पण नातेवाईकांना वाटलं की तो मित्राकडे थांबला असावा. त्यांच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. मात्र सकाळी 9 वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह दगडानं ठेचलेल्या अवस्थेत रेल्वे स्टेशनच्या मागील भिंतीच्या परिसरात सापडला. ही माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली. याचा त्यांना धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन याकूबचा मृतदेह घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. अल्पवयीन मुलाचा खून करण्याचं कारण मात्र अद्यापही उलगडलेलं नाही. पोलिसांनी 3 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान याकूब याला 3 भाऊ आणि 3 बहिणी असून त्याचे वडील मजुरी करतात तर आई घरकाम करते. याकूबचं शिक्षण 7वीपर्यंत झालं होतं. तो शाळेत जात नसल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय. या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत. मासूम लेकरू यानं काय केलं होतं, याला अशी फाशीच व्हायला पाहिजे. त्याचे जो पण कोणी मार करे त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षाच नाही झाली पाहिजे. तो कोणी पण असो शासनाला एकदम ताबडतोब त्याला फाशीचा ऑर्डर द्यावा. एवढं मोठं लेकराला मारून टाकलं, त्याला शासनाने एकदम फाशीच द्यायला पाहिजे. सोडलं नाही पाहिजे त्याला. कोण येते त्याचं पुरा नायनाट झाला पाहिजे सडक्याचा.